मी रेणुका मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आजचा आपला टाइमचा विषय वेगळा आहे अत्यंत महत्वाचा आहे सेल्स एक वरदान अत्यंत महत्वाचा विषय आहे कारण सध्या स्टेमसेल्सचं महत्व सगळ्यांनाच पटायला लागलेलं आहे पण स्टेमसेल्स से नेमकं जतन कसं करायचं आणि एकदा जतन केल्यानंतर त्याचा नेमका उपयोग कसा होऊ शकतो भविष्यात या विषयावर आज आपण जाणून घेणार आहोत आणि याच अत्यंत महत्वाच्या विषयावर आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत क्लिनिकल मायक्रोबायोलॉजिस्ट डॉक्टर शुभांगी बोरकर आता आपल्यासोबत आहेत डॉ शुभांगी तुमचं स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आणि तुमच्या प्रश्नांची आम्ही वाट बघतो आणि त्यासाठी आमचा नंबर लिहून घ्या जो आहे शून्य दोन दोन सहा सहा आठ नऊ नऊ दोन सहा तीन झिरो टू टू सिक्स सिक्स एट नाईन नाईन टू सिक्स थ्री आपण चर्चेला सुरुवात करतो आणि तुमच्या प्रश्नांची देखील जरूर वाट बघतो हो। आहोत डॉक्टर शुभांगी सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्टेम सेल्स म्हणजे नेमकं काय असतं सेल्स म्हणजे बेसिकली एक सेल असते म्हणजे पेशी हुँ। ह्या पेशीहून आम्ही काही बनवू शकतो तर नाळीतले जर रक्त असतं उरलेलं रक्त ते जर आम्ही ठेवतात म्हणजे क्रायोप्रिझर्व्ह करतात तर त्यामधून आम्हाला स्टेम सेल्स भेटतात हे स्टेम सेल्स रक्त बनवू शकतात म्हणजे मुलाला जर कॅन्सर असतो ल्युकेमिया असतो तर त्याचे ते वाईट सेल्स काढून आम्ही हे स्टेम सेल्स आतमध्ये घालून ते नवीन रक्त बनतो आणि स्वतः नाळीहून सुद्धा कायमल स्टेम सेल्स भेटतात आणि हे मिझन कायमल स्टेम सेल्स आमच्या शरीराचे कुठलेही भाग बनवू शकतात जसे पॅनक्रियाज पॅनक्रिया मध्ये पॅनक्रियाज किंवा ब्रेन किंवा मध्ये यूज होऊ शकतात किंवा मध्ये येऊ शकतात हे ठेवलं तर मुलाला एकदम जैविक बीमा असा मिळतो मेडिक्लेम असतं हेल्थ इन्शुरन्स असतं तर काय वाईट हे ठेवाय ठेवायचं म्हणजे बरोबर डॉक्टर शुभांगी या सगळ्यामध्ये जसं तुम्ही आलं की क्रायो प्रिझर्व केलं जातं आपण की एकदा तर नाळेचं काम एकदा आहे की आईकडून सगळे जे पोषण मूल्य आहे ते एकीकडे मुलाला मिळत असतं पण अशा सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकदा तुम्ही तुम्ही जसं की नाळ आणि त्याचबरोबर रक्त असेल ते एकदा तुम्ही कलेक्ट केल्यानंतर त्याचं नेमकं ते कसं प्रिझर्व्ह केलं जातं जसं तुम्ही शब्द क्रायो प्रिझर्व म्हणजे नेमकं काय आता पहिले आमची आरजी म्हणत होते की आमची नाळ जमिनीला जोडलेली आहे पण हे जर आम्ही आता आमच्याकडे ठेवलं म्हणजे मी कंपनी माझी कंपनी आहे रिजनरेटिव्ह मेडिकल सर्व्हिसेस आणि त्याचं डिव्हिजन आहे बेबी सेल तर आम्ही सहज म्हणू शकणार की आमची आज नाळ बेबी सेल ला जोडलेली आहे आणि काय होतं जेव्हा आईला समजतं ती गरोदर आहे तेव्हा आम्हाला फोन करायला पाहिजे म्हणजे आमचं एक हेल्पलाईन आहे किंवा टोल फ्री नंबर आहे वन एट डबल झिरो झिरो टू झिरो नाईन झिरो थ्री झिरो नाईन किंवा एक आठ शून्य शून्य दोनशे नऊ शून्य तीनशे नऊ आणि आमचं मार्केटिंग स्टाफ तुमच्या घरी येणार तुम्हाला सगळं सांगणार की स्टेम सेल्स काय आहे सगळं प्रेझेंटेशन देणार एनरोल करणार तुम्हाला आणि मग त्या दिवसापासून कलेक्शन पर्यंत म्हणजे डिलिव्हरी पर्यंत आम्ही तुमच्या बरोबर असतो बेबी सेल बरोबर आणि मध्ये सुद्धा जेव्हा गरोदर असते आई तेव्हा आम्ही मम्मी आणि टमी म्हणून एक प्रोग्राम सुरू केला आहे तर मम्मीचा पण आम्ही रक्षण करतो म्हणजे अँटीनेटल क्लासेस ती काय खाणार आहे ती तिचे एक्सरसाइज काय असणार आहे ते ती आम्ही तिला सांगतो आणि नंतर मुलाचा पण आम्ही काळजी घेतो आणि जर हे जेव्हा डिलिव्हरी झाल्यानंतर हल्ली काय करतात नाळ आणि नाळीतलं उरलेलं रक्त डस्टबिन मध्ये जाते कचराच्या पेटीत टाकतात आता हेच जर आम्ही हार्वेस्ट केलं हेच जर आम्ही कलेक्ट करून त्याचे संकलन करून ठेवलं तर काय वाईट को बरोबर ओके okay? तर हे सगळं कलेक्ट करून आमच्या मध्ये आम्ही ते लॅब मध्ये घेऊन जातात प्रयोगशाळात घेऊन जातात आमची प्रयोगशाळा आहे लोणावळ्याला रिजनरेटर मेडिकल सर्व्हिसेस आणि तिथे आम्ही त्या रक्ताहून आणि नाळीतून स्टेमसेल्स काढतात ओके आणि ते काढून प्रोसेस करून टेस्ट करतात की सगळं ठीक आहे ते वाढणार आहे की नाही नंतर आणि आम्ही ते उने एकशे शहाण्णव म्हणजे मायनस वन सिक्स डिग्रीज ला ठेवतात लिक्विड नायट्रोजन मध्ये आणि ते असं जाणवलं आहे की एकवीस वर्ष किंवा आणखी सुद्धा ते एकदम सहित म्हणजे कोणता आजार असेल तर त्याचा आपल्याला नक्की उपयोग कसा होतो हे देखील आपण जाणून घेणार आहोत आपल्याला प्रश्न प्रश्न बदलापूरून प्रसाद जोशी विचारतायत विचारा प्रसाद नमस्कार मॅडम नमस्कार आ, मला असं विचारायचं की जर समजा मध्ये या मुलाला लहान मुलाला जेनसेल पिचर केलंय समजा ऍक्सिडेंट झाला आणि पायाचं एखादं बोट तुटलं तर त्या सेनसेल किर्तीमुळे त्याला ते बोट नवीन मिळवता येईल का आणि दुसरं असं की ज्याचं स्टेमसेल प्रिझर्व्ह केलेलं नाहीये अशा एखाद्या व्यक्तीच्या अंगातले स्टेम सेल काढायचं काही टेक्निक आपल्याकडे आहे का आणि ते कशा प्रकारे आणि दुसरं असं की ते काढताना पेशंटला आहे आणि त्याची जर स्टेमसेल्स सेव्ह केलेल्या असतील तर त्याचा त्याला उपयोग होईल का त्याच्या बोटासाठी कशा पद्धतीने उपयोग होईल जसं तुम्ही म्हणताय की तुमचा हा प्रश्न अशासाठी होता की एखादा अवयव पुन्हा त्यामधून निर्माण होऊ शकतो का या संदर्भातला त्यांचा प्रश्न होता ओके बोट जर तुटलेलं आहे तर आमची दुसरी डिव्हिजन आहे अॅक्च्युली ते आम्ही कार्टिलेज आणि बोन तयार करू शकतो आता ह्या स्टेम सेल्सनी प्रयोग चालू आहे आता कितपत हे हे होणार आहे ते आम्हाला कळणार आहे जास्तीत जास्त आता जे उपयोग आहे ते आहे काय ते नाळेतलं रक्ताचं हेमेटोपोएटिक स्टेम सेल्स आहे कॅन्सरसाठी पण एक दिवस असा येणार आहे की हेच जे तुम्ही ठेवलेले आहे आमच्याकडे तेच उपयोगाला येणार आहे <स्तितिति> कारण शोध चालू आहे सगळ्यांचं असं हे झालं नाही अजूनपर्यंत म्हणजे कोणत्या साधारण आजारांवर आपण स्टेम स्टेमसेल्स वापर करू शकतो आता स्टेम सेल्स म्हणजे नाळीतलं रक्त जे आम्ही ठेवतात त्यापासून जे पेशी भेटतात आम्हाला ते म्हणजे ल्युकेमिया सेल सिक्कलसेलिमिया हे सगळे अक्च्युली आता होतात ट्रान्सप्लांट ते जर तुम्ही ठेवलं तर हे होऊ शकते बरोबर प्रसाद यांचा दुसरा जो प्रश्न होता त्यांनी असं विचारलं होतं की स्टेम सेल्स से एखाद्याचं समज ठेवलेलं नसेल तर एकच वेळ असते जन्माच्या वेळेला ते करता येतं का किंवा नंतरही त्याचा उपयोग करता येऊ शकतो हो का आता आम्ही जे करतात बेस्ट जे एकदम बेस्ट जे पेशी असतात स्टेम सेल्स हुँ, ते म्हणजे नाळीतल्या रक्तातून मिळतं आणि स्वतः नाळीतून ते एका मुलाला म्हणजे जर एका मुलाला पहिल्या मुलाला सेव्ह नाही केलं तुम्ही तर दुसरं मूल आहे तर त्याच सेव्ह करू शकतात आणि ते बेस्ट पार्ट म्हणजे याच हे आ, स्टेम सेल्स आम्ही बहिणीला भावाला आईला मम्मीला किंवा आजी आजोबाला पण यूज करू शकतो बरोबर म्हणजे कुटुंबातल्या सगळ्या घटकांसाठी हो। या सेल्सचा वापर होऊ शकतो हो। हो। आपल्याला पुढचा प्रश्न विजया परदेशी विचारतात पुण्याहून विचारा विजया हा हॅलो हा बोला माझा मुलगा आज गेली म्हणजे मेंदूला तुला महा लागल्यामुळे वर, बारा वर्ष झाले बरं त्याला काही उपयोग होईल का, का? तुम्ही त्याच्या सेल साठी काही केलेलं होतं काहीच केलेलं नाही स्टेम मुळे होईल बरं पण तुमच्या तुमच्या तुम कुटुंबामध्ये कोणी स्टेम सेल्स साठी म्हणजे त्या वाचवण्यासाठी प्रयत्न केला होता का त्या अनुषंगाने आपण प्रश्न विचारू शकू नाही तसं काही प्रश्न केला नाही बरं बरं ये दोनी कड़े नाई है करन, पन हे दोन्ही पर्याय त्यांच्याकडे नाहीयेत डॉक्टर कारण त्यांचे पण हे नाहीयेत पण बारा वर्ष तो मुलगा अंथरुणाला तो आजारी आहे तर त्याला आपण काही मदत करू शकतो का किंवा दुसऱ्याच्या कोणाच्या स्टेमसेलचा वापर करून त्याच्या आजारावर आपल्याला मात करता येऊ शकते का हो तुमच्या फॅमिली मध्ये जर आणि कुणी ठेवलेलं आहे म्हणजे तुमच्या बहिणीच्या मुलाने किंवा मुलीने तर आम्ही मॅच करून वापरू शकतो तुझ्या मुलासाठी एचएलए मॅच करायला पाहिजे म्हणजे एकदम हे पॉइंट जुळले पाहिजे एचएलए म्हणजे काय ना एचएलए म्हणजे एक सगळ्यांना एक स्टॅम्प असतो ओके आता एचएलए म्हणजे त्या स्टॅम्पला आम्ही एचएलए म्हणतात आणि सगळ्यांचे एचएलए वेगवेगळे असतात आता फॅमिलीमध्ये जुळले जाते एचएलए सहा पॉइंट असतात एचएलए मध्ये आणि बेस्ट पार्ट म्हणजे नाळीतलं रक्त हे आम्ही पेशी ठेवतात त्यांना सिक्स आउट ऑफ सिक्स मॅच नको आहे नुसतं mm -hmm. फोर मॅच झाले की चालेल म्हणजे mm -hmm. एकदम फोर आउट ऑफ सिक्स चाललंय पण आम्ही दुसऱ्या जसं बोन मॅरो असतो mm -hmm. तिथून आम्हाला पण पेशी मिळतात mm -hmm. ते फोर सिक्स बाय सिक्स पाहिजे सगळे सिक्स पॉइंट जोडलेले पाहिजे आणि हे फार कठीण असतं म्हणणं म्हणून नाळीतलं रक्त ठेवणं आणि ती पेशी वापरणं हे खूप महत्वाचं बरोबर आहे त्यांना उत्तर देताना आणखीन एक प्रश्न असा विचार असा वाटतो की स्टेमसेल संदर्भातली काही औषधं आहेत का जेणेकरून त्याच्या आजारावर त्याला त्याच्यातून थोडस करू शकतो ह्या मुलाला तिच्या मुलाला बहुतेक फिजिओथेरपी ही चांगली गोष्ट असणार सगळी थेरपी म्हणजे मसाज किंवा ऑडिटरी ऐकण्याचं हे प्रॅक्टिस आणि मग थोडीशी अशी म्हणजे इंडिपेंडंट व्हावी असे आम्हाला करायला पाहिजे बरोबर म्हणजे आता या आपण त्याच्या बाबतीत विचार नाही करू शकत नाही अजून नाही तिच्याकडे नाही आहे म्हणून पण तिच्या फॅमिलीमध्ये ह्याच्यावरूनच आपल्याला कळतंय की महत्व नेमकं काय आहे खास करून स्टेमसेलचा आपल्यालाच नाही तर आपल्या कुटुंबियांना देखील त्याचा कसा उपयोग होऊ शकतो हे देखील आपण आणखीन जाणून घेण्याचा प्रयत्न करणार तुमच्याही प्रश्नांची वाट बघतो आहोत एक तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपल्याला औरंगाबादहून राहुल तुपे प्रश्न विचारत आहेत विचारा राहुल मॅडम जर डॅमेज झालं तर आपलं काय इफेक्ट होऊ शकतो का बर ला डॅमेज होऊ शकतं का आणि तसं झालं तर आपण काही करू शकतो का म्हणजे या संदर्भात काही स्टेम स्टेमसेल्स डॅमेज म्हणजे बरं बरं ठीक आहे कदाचित आपण ठीक आहे पण त्यांचा प्रश्न त्यांना असं म्हणायचं असेल स्टेम च्या संदर्भात आपण दुसरा प्रश्न असा घेऊयात की साधारण एखादी जेव्हा आपण वापर करतो की एखाद्या बाळाच्या सेव्ह केलेल्या आहेत आणि त्याचा समज जर पुढचा काही आजार असेल तर त्यावेळेला सेल्सचं नेमकं कार्य काय असतं okay. आता स्टेम सेल्स म्हणजे काय स्टेम सेल्स म्हणजे आमची बेसिक युनिट आहे त्या स्टेम सेल्सहून आम्ही काहीही बनवू शकतो आता स्टेम सेल्स जे आम्हाला भेटतात नाळीच्या रक्ताहून ते आतमध्ये शरीर मध्ये गेल्यानंतर आमचं नॉर्मल ब्लड बनवायला सुरु होत सगळं आमचं जे खराब ब्लड आहे रक्त आहे ते आम्ही त्याला मारून हे स्टेम आत आतमध्ये घालून ते नवीन छान रक्त तयार होत म्हणजे एकदम मूल फिट होतो बरोबर म्हणजे हे स्टेम सेल्स आपण काय म्हणतो जसं रक्तात रक्त जसं दुसऱ्याचं दिलं जातं तसे स्टेम सेल्स अंगामध्ये शिरवल्या जातात हो करेक्ट मुलाच्या वयाप्रमाणे आणि वजनाप्रमाणे ट्रान्सप्लांट सर्जन ट्रान्सप्लांट सर्जन आम्हाला रेक्वेजेशन देतो की आम्हाला इतके इतके सेल्स पाहिजे मग आम्ही तेच सेल्स काढून त्या मायनस वन नाईन्टी सिक्स मध्ये ठेवलेले सेल्स काढून त्याच्यावर थोडीशी जांच करतात की ते ठीक आहे हे आहे आणि ते आम्ही डॉक्टर कडे पाठवून देतात तशाच मध्ये त्याच कोल्ड टेम्परेचरमध्ये आणि डॉक्टर मग जसे ब्लड चढवतात तसेच ते मुलामध्ये चढवतात प्रोसिजर ते चढवतात आणि मग मुलाला टेस्ट करतात बरोबर आपल्याला पुढचा प्रश्न वनिता शेणगे विचारतात मुंबईहून विचारा वनिता मोठा करावा हॅलो हा तुमचा प्रश्न विचारा आणि टीव्हीचा आवाज पूर्णपणे बंद करून मग आम्हाला प्रश्न विचारा बंद करू का हो ठीक स्टेम स्टेम आहे स्टेमसेल्स खर्च किती आहे साधारण आणि मध्ये इन्शुरन्स आहे म्हणतात बरं बरं चे रेट आता खूप कमी झाले आहे आणि स्टेम सेल्स आम्ही एकच टाइमला घेतो बेबी सेल म्हणजे एकच टाइमला घेतो तुमच्या काय रे हे आहे म्हणजे तुमचं काय तुम्ही किती देऊ शकता ते पण आम्ही बघतात हे नाही की असाच एक रेट आहे की सेव्हन्टी फाईव्ह थाउजंड पंच्याहत्तर हजार म्हणजे पंचाहत्तर हजार नाही तुम्हाला जर पंचावन्न हजार मध्ये भेटू शकतात ते आणि इन्शुरन्स म्हणजे काय जर बाय चान्स काही झालं त्या सॅम्पलला तर आम्ही वीस लाखाचा इन्शुरन्स आहे आमच्या कंपनी बेबी सेल तर्फे आम्ही ते देतात आणि नंतर सुद्धा आमची एक आणखी एक खुबी म्हणजे जेव्हा तुम्हाला जे, ते रक्त पाहिजे तुमच्या मुलाला तर आम्ही ती सुद्धा मदत करतो कारण हे जे प्रक्रिया आहे देण्याची ट्रान्सप्लांट करण्याची त्याला पण पैसे लागतात बरोबर तर आम्ही एक दहा लाखच फायनान्स ठेवला आहे की तुम्हाला जर मदत पाहिजे तर, तर आम्ही ते सुद्धा आम्ही तुम्हाला देतो बरोबर आपण त्यांना काही असं सांगू शकतो हो की कि बेसिक किती पासून किती हजारापर्यंत खर्च येऊ शकतो सामान्य माणसाला हो एका सामान्य माणसाला एक पंचावन्न ते पंचाहत्तर पर्यंत खर्च येऊ शकतो आणि एकच टाइम एकच टाइम दिला म्हणजे एकवीस वर्षासाठी तुम्ही सेफ बरोबर आणि त्याच्यानंतर त्या मुलाला तो निर्णय घ्यावा लागतो हो नंतर एकवीस वर्ष जर तुम्ही ते वापरलं नाही तर मग मुलाचं डिसिजन आहे की आणखी ठेवायचं की नाही बरोबर आपल्याला पुढचा प्रश्न मनोहर राठोड पुसधून विचारतात विचारा मनोहर हॅलो मॅडम हा बोला हा मला विचारायचं आहे हे जे मॅडम आपण समजा डिलिव्हरी झाल्यानंतर ते लगेचच दा आपण त्याला काढून घेऊ शकतो काढून घेतल्यानंतर त्याला किती दिवस आपण उपयोगात आणू शकतो बर याच्यासाठी मॅडम प्रोसिजर काय असते म्हणजे याच्या संदर्भात आणखी एक छोटा प्रश्न मी ऍड करते समज मी तुमच्यासारख्या कोणत्याही संस्थेकडे नाव नोंदवलेलं नाहीये मी ऑन द स्पॉट तिथे डिसिजन तिकडे निर्णय घेऊ शकते का की सेल सेव्ह करायचे आहेत हो इमर्जन्सी मध्ये सुद्धा आम्ही खूप कलेक्शन केलं आहे संकलन केलं आहे जेव्हा मूल जनमत तेव्हा मुलाला सेपरेट करतात आईला पण सेपरेट करतात आणि ते उरलेले जे रक्त होतं नाळीतून ते आम्ही कलेक्ट करतो हुँ, हुँ। एका बॅग मध्ये ब्लड बॅग मध्ये आणि ते आम्ही लॅबला घेऊन जातो तिकडे ते टेस्टिंग होतं आणि ते सेव्ह केलं जातं जरूर आपण इतरही प्रश्नांची वाट बघतो एका ब्रेक नंतर आपण पुन्हा भेटणार डॉक्टर का मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या भागामध्ये आहोत डॉक्टर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की एकदा तुमच्याकडे समज आम्ही नोंदणी केलेली आहे आणि समज जर इमर्जन्सी डिलिव्हरी झाली कारण एक ठराविक वेळेच्या आधी समज झाली किंवा काही करायला वेळ आली तर अशा वेळेला तुम्हाला कसं सांगावं लागतं आणि त्या वेळेमध्ये तुमचे जे सहकारी असतात ते किती वेळ तिथे पोचू शकतात आणि समज जर नाही पोहोचले तर काय करावं लागतं इमर्जन्सी कलेक्शन असतं तेव्हा आमची जी हेल्पलाईन मी सांगितली एक आठ शून्य शून्य दोनशे नऊ शून्य तीनशे नऊ इकडे फोन केला तर इमिजिएटली आमचे पॅरामेडिक्स सगळ्या स्टेट्स मध्ये कुठल्याही गावमध्ये भेटतात ओके आणि डॉक्टरला पण आम्ही भेटतो त्यांना पण माहीत असतं की हे काय आहे कसं आहे बेबी सेल म्हणजे काय आणि ते सुद्धा केव्हा केव्हा के कलेक्शन करू शकतात आणि पॅरामेडिक्स पण करू शकतात म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाहीये आमचे सगळे सगळ्या जाग्यावर आहे हे आणि इमिजिएटली कलेक्शन आम्ही केलेलं पण आहे ते होऊ शकतो आणि समज अगदी हल्ली असं होत नाही पण समज जर घरी डिलिव्हरी झाली तर आयत्या वेळेला काय डिसिजन घेता येतो आपल्याला याबाबत घरी जर डिलिव्हरी झाली म्हणजे ते कंडिशन्स बघायला पाहिजे ना फोन आहे का तिथे त्या घरी काहीतरी आम्हाला फर्स्ट कळावं लागतं म्हणजे एकदम जर बेबी बाहेर आलं आणि तर मग थोडा त्रास आहे कारण मग इन्फेक्शन वाढायचे चान्सेस जास्त आपल्याला प्रश्न विचारतात डॉक्टर प्रशांत पवार कल्याण विचार प्रशांत हा मॅडम मी लाईफ सेलच घेतलेलं आहे लाईफ सेल म्हणून कंपनी तुमचं इन बिटवीन आता जसं आपण आता मगाशी म्हटले की कुठे नावावरण वगैरे कलेक्शन केलं आणि जे आपले पॅरामेडिकल स्टाफ किंवा डॉक्टर्स जे आहेत त्यांना ऑलरेडी कल्पना असते पण कधी कधी समजा कलेक्शन केल्यानंतर ते सेंड करतात मँगलोर वगैरे किंवा आपले जिथे काही सेंटर आहेत तिथं सेंड करतात तर इन बिटवीन प्रोसेस मध्ये स्टोअर वगैरे करतात पण समजा इन्फेक्शन झालं या प्रोसेस मध्ये किंवा वाईल्ड कलेक्शन किंवा म्हणजे प्रॉपर स्टोरेज वगैरे ह्या सर्व गोष्टी सांगतात त्याप्रमाणे परफेक्टली होतात का समजा बाय चान्स इन फ्युचर त्यांना काही म्हणजे इन्फेक्टेड असतील आणि ते आपल्याला त्यांनी सांगितलं नाही तर तरी क्लेम करतात की आम्ही तुम्हाला देऊ वगैरे बरोबर 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 डॉक्टर प्रशांत डॉक्टर हो, हो, हो. प्रशांत आता तुम्ही कंपनीचं नाव घेतलं हो मी त्याच्याविषयी काय बोलू शकणार नाही पण आमच्या कंपनीत बेबी सेल मध्ये असं होतं की कलेक्शन जर व्यवस्थित झालं तर जास्तपणे इन्फेक्शन होत नाही पण तुम्हाला माहिती बार, आहे की वर, पन पन आद, आमच्या शरीरावर नॉर्मल मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात बाळ बाळची वाट किंवा कातडीवर खूप किटाणू असतात ते येऊ शकतात पण आम्ही ट्रान्सप्लांट सर्जनशी बोललो आहात आमचे पॅनल ऑफ डॉक्टर्स आहेत ट्रान्सप्लांट सर्जन आणि ते काय म्हणतात की हे छोटे ऑर्गॅनिझम किटाणू जेव्हा भेटतात तेव्हा काहीही प्रॉब्लेम नसतो आणि आम्हाला जेव्हा असे मिळतात माय्यूट स्मॉल मध्ये हार्डली एनी पर्सेंटेज मधले तेव्हा मी स्वतः क्लायंटशी बोलते त्यांना समजावून सांगते आणि ते आम्ही ठेवतात जर असं किटाणू असलो की एकदम भयानक हे होऊ शकतच नाही बेबी सेलमध्ये तर ते आम्ही मग डिस्कार्ड करतात धन्यवाद तुम्ही अत्यंत महत्वाच्या विषयावर आम्हाला येऊन मार्गदर्शन केलं त्याबद्दल मला माहिती आहे तुमच्या मनात आणखीनही प्रश्न असतील या विषयाशी संदर्भात पण त्यासाठी कदाचित आपल्याला एकदा वेगळ्या टॉकटाईम मध्ये आम्हाला बोलून त्याच्यावर चर्चा करावी लागेल पण आज आपण टॉकटाईम मध्ये इथेच थांबतो आहोत तुम्ही आलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार पहा फक्त आई